आज आमी हो प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें म्हणजे कारण की गेली काही 3-4 म्हयन्या पूर्वी हांव ज्या वेळार काँग्रेस पक्षान हांवें प्रवेश केलो त्या वेळार म्हजे बरोबर प्रवेश करताना ह्या मतदारसंघातले 7वी पंचायतीचे वेगळे वेगळे जे प्रतिश्ठीत व्यक्तिमत्व आसा त्यांच्यांनी प्रवेश केला. तितून सरपंच, माजी सरपंच, विद्यमान पंच, माजी पंच यांच्यांनी सगळ्यांनी प्रवेश केलो. आणि त्यावेळार प्रवेश करताना जे एक आमच्या समोर या मतदारसंघात ज्या पद्धतीन काम करपाचे चित्र असले ते एक चित्र आम्ही नजरेसमोर दवरून काँग्रेस पक्षान प्रवेश केलो. पण आज आम्ही जर ते आमच्या डोळ्या फुडले चित्र आम्ही त्यावेळार पळयले आणि आज जी परिस्थिती काँग्रेसची ज्या पद्धतीन काँग्रेसचे कार्य चलता तर ते आम्ही पळयत तर आमकां दिसता की काँग्रेस पक्ष जो 4-5-6 महिन्या फाटी जी परिस्थिती आसली ती उलटी झालेली आसा. आणि त्या खातीर आमी ह्या मतदारसंघात कुमारजुंव मतदारसंघात माझ्या बरोबर बरे व्यक्ती त्यावेळार काँग्रेसीन जॉईन झाले आणि तो हेतू असलो की काँग्रेस पक्ष ह्या मतदारसंघात मजबूत करपाचो. आता मजबूत करताना काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करता असताना काँग्रेस पक्षाचे सहकार्य इतकेच महत्वाचे असतात. आणि आज आम्ही पळयता की वेगळे इश्यू असा आमच्या मतदारसंघात असा तितून प्रामुख्यान जो मेजर इश्यू असा जो गोंयचो इश्यू झालेलो असा प्रत्येक गोंयकाराचो जो इश्यू झालेलो असा तो म्हणजे आमचो ओल्ड गोवा जी हांगा इलिगल कन्स्ट्रक्शन असा त्या इश्यू संदर्भात जे काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे नाव घेतले वयता आणि तेणी आपणें मान्य केले की आपणें त्या प्रोजेक्टाक त्या वेळार पंचायतीन असताना सेकंडेड केले त्या संदर्भात जे वातावरण मागीर काँग्रेस पक्षाच्या विरोधात तयार झाले ते आम्ही पळोवन आमकां दुःख दिसले. आणि खूप वेळा आम्ही प्रयत्न केले की काँग्रेस पक्षाच्या जे वरिष्ठ नेते असा त्यांच्या पर्यंत पावपाचो संपूर्ण प्रयत्न केलो तो मागीर प्रेस कॉन्फरन्स काही कार्यकर्त्यांनी घेतले काही कार्यकर्त्यांनी मेल केली पण त्याच्या नंतर आमकां पळोवपाक मेळ्ळे की इतके सगळे केल्या नंतर खंय तरी त्याचे उत्तर आज पर्यंत कोणाकूच काय मेळना. म्हणून हातून असे दिसता की काँग्रेस पक्ष लोकांच्या इश्यू बरोबर सिरियस असा काय ना तो एक मोठा प्रश्न असा. कारण आम्ही ज्या वेळार काँग्रेस पक्षान जॉईन झाले 4 महिन्या पहिली त्यावेळार एक उद्देश असलो की ह्या मतदारसंघात बरी संघटना करप आणि त्या संदर्भात आम्ही खूप कडे भोवपाकूय लागले. आमकां खुबश्यो गोष्टी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत लोकां मदीं आयकपाक येयलो की तुम्ही काँग्रेस पक्षान निवडणूक लढयता जिखता आणि मागीर बीजेपीचो सरकार करता ती एक नेगेटिव्हिटी काँग्रेस पक्षाची अजूनही असा. पण त्याच्या व्यतिरिक्त खुबश्यो नेगेटिव्हिटी आणि तयार जावपाक लागल्यो ह्या दिसांनी. कारण जे इश्यू असा तातूंत मेजर इश्यू आमचो एक फाटल्या दिसांनी लोकांनी काही आमचे कडेन उलयतना आमकां सांगले की तुम्ही काँग्रेस पक्षाचो जो सध्याचो ब्लॉक प्रेसिडेंट आसा तो हातूनच इन्वॉल्व ना तो खंय तरी ग्रेटर पिडीन ज्या वेळार काँग्रेस पक्षाचे ज्या वेळार ओल्ड गोवा ग्राम पंचायतीन रेजोल्युशन धाडले त्या वेळार त्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यान तेकाय सेकंड केल्ले. सो अश्यो गोष्टी असताना खंय तरी काँग्रेस पक्ष ह्या बाबतीत कांय निर्णय घेना आणि जी वाटचाल आम्ही करपाची आसली काँग्रेस पक्षा बरोबर ते वाटचालीक काँग्रेस पक्ष सिरियस ना अशें सगळ्यांक दिसले. त्या खातीर सगळ्यांनी मिळून म्हाका दिसता हांव आज सांजचो पावलो हांव खंय तरी आउट ऑफ स्टेशन गेल्ल्या कारणान आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स जालो काही प्रमुख काँग्रेस ह्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहात त्यांच्यांनी त्याच्या नंतर ते म्हाका सांजचे येऊन मेळ्ळे आणि त्यांच्यांनी माझ्या समोर वास्तुस्थिती मांडली की अशा परिस्थितीन काँग्रेस पक्ष त्यांना दिसता की सिरियस हे इलेक्शन लढोवपाक ना. कारण भारतीय जनता पक्षाक जर तर तुम्ही निवडणुकीन हळयतले जाल्यार तशी संघटनात्मक काम आणि अग्रेशनान काम हे सगळ्यांत महत्वाचे असा आणि ते ह्या मतदारसंघात आणि आज आम्ही गोंयभर पळयता की एक 4-5 महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षान खूप कडे गोंयभरचे नवे नवे कार्यकर्ते जॉईन झाले पण आज उलटी परिस्थिती झाल्या. आज कितलेशे कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून वयता. त्या खातीर सगळ्यांनी सगळे जेन्ना म्हाका मेळपाक आयले जे प्रमुख कार्यकर्ते बरोबर जे प्रमुख म्हणजे हितचिंतक असा वांगडी असा तितून वेगळेवेगळे पंच मेंबर असा वेगळेवेगळे सरपंच असा आजी माझी पंच सदस्य आहा काही प्रतिष्ठीत ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहा असे सगळे वांगड्यांनी ज्या वेळार म्हजे कडेन डिस्कशन केले त्या वेळार
तेंच्यानी सुद्धा सांगले की आमकां कितें तरी निर्णय घेवचो पडटलो काँग्रेस पक्षा बाबतींत आमी फुडें वचपाचें काय हांगाच थांबोवपाचें. त्या खातीर आज अशें थारलें की आमच्या मिटिंगेंत की सगळ्यांनी मेळून काँग्रेस पक्षाचो राजिनामो दिवप हेंच थारलेलें आसा. आनी तो दिता आसतना हे जे मुद्दे आसा काँग्रेस पक्षान जे काही मुद्द्यांचेर लोकां बरोबर न रावप ह्या कारणा खातीर हो राजिनामो दिवपाचो आमी सगळ्यांनी थारायल्ले आसा. पूण आतां राजिनामो देखून दिलो जाल्यार एकूच कारण वॉट इट इज दॅट काँग्रेस तुमकां तुमचे तो तिकेटीचे नांवूय घेतलेले आसा. सो तेन्ना कशें जातले? आतां तिकेट ही लोकां पेक्षा म्हत्वाची ना. म्हाका लोकांचे जे इश्यू आसात ते म्हाका तिकेटी पेक्षा म्हत्वाचे. म्हाकाय खबर आसा की तिकेटीक म्हजें नांव घेतलें आसा, कदाचीत म्हाका तिकेटीचें जातलें, पूण ती तिकेट मेळ्ळी, पक्षाची तिकेट मेळ्ळी आनी लोकांनी जर तिकेट दिवंक ना तर तिकेटीचो कांयच उपयोग ना. त्या खातीर तिकेटी पेक्षा लोकांचें मत आनी लोकांचो मान सन्मान हो सगळ्यांत म्हत्वाचो. कारण हांव ह्या मतदारसंघान निवडणूक लढोवपाक येवना, ह्या मतदारसंघान हांव स्थानीक रावतां. सो लोकांची अडी अडचणी लोकां मदीं भोंवपाक म्हाका भरपूर वाव मेळ्ळो आसा. आनी ज्या लोकां कडेन हांव संपर्कांत येतकूच ज्यो काही डिस्कशनां जातात तातूंत म्हाका खुबश्यो गोश्टी कळून चुकल्यो की लोक काँग्रेसी बाबतींत आजुनूय तशें जें वातावरण नेगेटीव आसा तेंच दवरलेलें आसा लोकांनी, आनी तातूंत हें आनीक नेगेटीव जाता असले संदर्भांत. सो फुडें आतां हे आयज सकाळ तुमच्या सपोर्टर्सांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले, आतां तुमी सांजचे घेता हे सपोर्टर्सचे डिसिजनाचेर तुमी अमल रावल्या की तुमचे ओन डिसिजन? म्हाका कशें आसता, राजकीय प्रवास करता आसतना तुजे वांगडी हे सगळ्यांत म्हत्वाचे, आनी म्हजे बरोबर जे वांगडी आसा तेवूय म्हणून बरे राजकीय तज्ञ आसले ते वांगडी. म्हणजे ह्या मतदारसंघांत तशें एकटो कोणी उबो रावलो आनी आपल्या पयशांच्या बळाचेर राजकारण करपाक फुडें सरलो कोणीय जावं, त्याच्या बरोबर तर असे व्यक्ती ना ज्यांना राजकीय अनुभव असा, ज्यांना राजकीय ज्ञान असा, ज्यांना राजकीय त्यांच्या वाटारांनी वजन असा, ते ना जाल्यार राजकारण करून काय अर्थ ना. सो त्यांचे त्यांचोय खरी एक निर्णय वो म्हाका मान्य करचो पडटा, कारण तेच हे सगळे पुढे व्हरपाचे असा. सुंदर, पण सध्याक तर आम्ही सदां चिंता पॉलिटिकल पार्टीचो बॅकअप असा सदां तुका बराक फुडें पडटा. जेन्ना तुम्ही काँग्रेस सोडटा जाल्यार खंयचे आणि कितें फुडे पॉलिटिकल स्टेप किती असतले तुमचे? आता एक गोष्ट खरी असा की पार्टी सिंबॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कॉन्टेस्ट एनी इलेक्शन, इट इज वन ऑफ द मेजर क्रायटेरिया. पण ते सिंबॉल आता असले म्हणून जेव्हा ते सिंबॉलाच्या बाबतींत नेगेटिव्हिटी, फॉर एक्झाम्पल आम्ही काँग्रेस पक्षाचे सिंबॉल, पण काँग्रेस पक्षाची आता भरपूर नेगेटिव्हिटी असा. त्या खातीर आम्ही जे किती तरेतले ते आमचे फाल्यां सगळे जे मेजर बाकीचे इतर कार्यकर्ते 200-250 कार्यकर्त्यांची आमची फाल्यां मिटींग दवरलेली आसा सकाळी, आनी त्याच्या नंतर आम्ही थरयतले की पक्षाच्या निशाणीचेर वचप आनी ते खंयच्या निशाणीचेर वचप. ऑप्शन ओपन आहात कोणाक? ऑप्शन टीएमसी आसा, आम आदमी पार्टी आसा, पहिल्या तर तुम्ही बीजेपीतल्यान भायर सरलेले आनी काँग्रेस आयले, सो आता ऑप्शन कितें आहा तुमकडे? आता ऑप्शनां खूब आसा, कारण सांगता करतले तुम्ही जे हांवे तुमकां उदयी सांगला की जे म्हाजे वांगडी ज्यांचे सगळ्यांचो एक अनुभव आनी तेंची सगळ्यांची एक जी तेंची विचारधारा आसा तो ते जे कितें निर्णय घेतले तो म्हाका मान्य आसतलो. सो बाय व्हेन यू विल टेक योर डिसिजन? फाल्यां आमची सकाळी 10 मिटींग आपयल्ली आसा हांवें, तेज्या नंतर म्हजो निर्णय जातलो. ओके, तुमच्या मतदारसंघाच्या लोकांक तूं कितें सांगूंक सोदता? हांव मतदारसंघाच्या लोकांक सांगपाक सोदता की येणारे इलेक्शन हे गोंयच्या दृश्टींच्यान अत्यंत म्हत्वाचे. आमी पळयता की गोंयांत आज वेगळे वेगळे इश्यू आसा, ते वेगळ्या वेगळ्या इश्यूंचेर आमी खुबशे राजकीय पक्ष काही आपल्या प्रमाणान प्रयत्न करतात, पूण ते सांग ते प्रयत्न करून तो प्रश्न सुटावो जायना, ते मोठ्या एग्रेशनान सगळे प्रयत्न करून हे जे आमचे जे गोंयचे प्रश्न आसा ते सुटका करपाचे प्रयत्न करचे पडटले. आनी त्या खातीर हांव सांगपाक सोदता की खास करून आमच्या मतदारसंघान की येणाऱ्या विधानसभे निवडणुकीत भरपूर उमेदवार आसतले, पूण खुबशे गोश्टी उमेदवारां बरोबर आसप हे म्हत्वाचे आसा. सो हे योग्य तो निर्णय मतदारांनी घेवप आनी मतदार घेतले ही म्हाका खंय तरी खात्री आसा. सो रेजिग्नेशन तुम्ही आयज घेतला वा फाल्यां दितले? आमी रेजिग्नेशन फाल्यां दितले. रेजिग्नेशन दिवपाचे आमचे थरलेले आसा, आमी सकाळी फाल्यां रेजिग्नेशन दितले सर.